मंगळसूत्रावर हळदी कुंकवाची खून, मंगेशरावांचे नाव घेते पांडुरंग धावरेंची सून. नमस्कार, पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी चाललो आहे कांदिवलीमध्ये, आमची मीटिंग आहे गाववाल्यांची, तर मी तिकडे चाललो आहे. आणि पाऊस पण बघा बाहेर ना, खूप पाऊस पडतो आहे आणि आज पाऊस पण खूप आहे आणि घरात तिरंगा वगैरे फडकवून झालेला आहे. आणि रिद्धी बघा काय करतो, तुम्हाला दाखवतो रिद्धी काय करते. बघा रिद्धी कलर करते, रिद्धी काय करते, कलर करते ना. सकाळी उठल्यापासून आता कलरची सुरुवात केलेली आहे, तर तुम्हाला मी दाखवतो आता इकडे. आणि पाऊस पण पडला आहे आणि आम्ही फ्लॅग वगैरे लावलेला आहे. तर हा बघा इकडे आम्ही जायला ग्रीन कलरचं कापड लावलं आहे, त्यामुळे फ्लॅग दिसत नाही बरोबर. हे बघा इकडे फ्लॅग लावलेला आहे. अरे पाऊस पण आहे ना, खूप पाऊस पडतो आहे. हा बघा खूप पाऊस पडतो आहे. बिल्डिंगमध्ये सगळीकडे फ्लॅग लागलेले आहेत. आता आहे ना पनवेल स्टेशनला आहे मी आणि चाललो आहे आता ट्रेनच्या तिकडे. तिकीट वगैरे काढलेलं आहे, पहिल्यांदाच तिकीट काढलं आहे आणि खूप दिवसाने आज ट्रेनचा प्रवास करतो. आणि आज ट्रेनला गर्दी पण आहेत, 15 ऑगस्ट असल्यामुळं सगळेजण फिरायला बाहेर पडले. मग 15 ऑगस्ट असल्या कारणाने ना आज प्लॅटफॉर्म गर्दी दिसत नाही आहे. हे बघा प्लॅटफॉर्मवरती वडाळा ट्रेन आलेली आहे. ट्रेनमध्ये बसलो आणि वडाळा ट्रेनला आहे ना गर्दी खूप कमी आहे, जास्त माणसं नाही आहेत. आत्ताच ट्रेन लागली आहे, थोड्या वेळेने ट्रेन पूर्ण भरेल. टाईममध्ये 11:28 आहे ना ट्रेन सुटलेली आहे. बघू शकता ही वाशीची खाडी आहे आणि वाशी ब्रिज आहे. आज पाऊस खूप आहे, पाणी पण पूर्ण गडू झालेलं आहे. चला फायनली कांदिवली स्टेशन आलेलं आहे. अर्धा तास उभं राहून ताईकडे जाणारी बस आलेली आहे आणि खूप लाईन पण होती. अर्धा तास लाईनमध्ये उभा होतो. 244 पुढे उभा होता म्हणून मला बसायला भेटलं आहे. बाकीचे नंतर पाठीमागून आले त्यांना बसायला नाही भेटले. बहिणीकडे आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि ताईचा मुलगा आहे ना गिटार वाजवतोय. Thank you.
भारी मस्तच. थँक यू. बहिणीकडे आलो रक्षाबंधन करायला. तिथून निघालो आता भावाजी मला सोडायला आले. तर हा हिंदुस्थान नाका आहे आणि हिंदुस्थान नाकावर आहे ना इथे लायटिंग केलेली आहे आणि थोडंसं डेकोरेशन टाईप केलेलं आहे 15 ऑगस्टला. तर बघा किती मस्त वाटते. मस्त केलेलं आहे डेकोरेशन आणि रात्री लायटिंग असल्यावर ना खूप भारी वाटतं. केशी खालचा डोंग महिला मंडळ मुंबई ह्या सगळ्या महिला आहेत मीटिंगला उपस्थित आहेत आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पण आहे. कोण नाव घेणार आहे? हा घेतील नाव. काय नाही घेत नाही एखादं नाव भटकल. कोण घेणार आहे नाव? ह्या कोणी काय एक हळदी कुंकवाची खून मंगेशरावांचे नाव घेते पांडुरंग धावरेंची सून. मस्त मस्त काय तरी वाजवा. कोण घेणार आहे? बशी चमकते दही माझ्या मंगळसूत्र होती गणेश रावांची सही. कोण घेत आहे अजून? तुम्ही घेत आहे कोण घेत आहे? तुम्ही घेत आहे? चांदीच्या डबे सोन्याची चैन अशोक पंतांचं नाव घेते सुनीलची बहीण. मस्त. इकडे इकडे घ्यायचं घेऊन बरे पटापट घेऊन घ्या. तुम्ही तोपर्यंत आठवा. ते आठवत आहेत हो. त्या आठवतात तोपर्यंत तुम्ही घ्या. हो काकी घ्या नाव लवकर. पटकन पटकन चालू आहे. हो पटकन चालू आहे. हात दाखव नका. अत्तरदाणी गुलाबदाणी विडे ठेवले करून ऋषिकांतपतींचं नाव घेते गणपतीला स्मरण करून. मस्त. वा वा वा. नागाच्या डोक्यावर पृथ्वीचा भार श्रीधर पंतांचे नाव घेते कुंकुलेते लाल. वा वा वा. बोला. गुलाबाचा हार कृष्णाच्या गळ्यात अरुण पंतांचे नाव घेते स्त्रियांच्या मेळ्यात. हा बॅनर आहे खालचा डुंग ग्रामस्थ मंडळ केशी आणि हे प्रमाणपत्र आहे जे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे आणि हे आहे सन्मानचिन्ह हेही त्याच्यासोबत देण्यात येणार आहे. तुम्ही हे बघू शकता जे सन्मानचिन्ह ठेवलेले आहेत आधी बघा आपला बॅनर लागलेला आहे. इकडे बघू शकता आमचे मान्यवर व्यक्ती इकडे बसलेले आहेत आणि आमच्या गावातील मुंबईमध्ये राहणारे महिला मंडळ आणि पुरुष मंडळ सगळे उपस्थित आहेत. सगळ्यांनी हजेरी लागली आहे कार्यक्रमाला. विद्यार्थी पण आहेत आणि जे विद्यार्थी गावी आहेत त्यांचे इथे रिलेटिव्ह आहेत ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र घेणार आहेत. खूप मंडळी आहे. 15 ऑगस्ट आहे आज आणि आमच्या गावच्या मंडळाची सभा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन दिवशी होते. आणि 15 ऑगस्टला जे 10वी 12वी आणि 15वी जी मुले पास होतात त्यांचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा 15 ऑगस्टला केला जातो. तर सगळी मंडळी आलेली आहेत आणि तसेच मुंबई मठाचे अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार आणि महिला मंडळाचे अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार इकडे सगळे उपस्थित आहेत. तसेच सर्व उपस्थित सभासद इकडे सगळे उपस्थित आहेत आणि आज हा कार्यक्रम इथे पार पडतो आहे आणि सगळ्यांचा सहकार्य ह्या कार्यक्रमाला आहे आणि सगळेजण इथे उपस्थित आहेत. आणि आता थोड्याच वेळात हा कार्यक्रम सुरू होत आहे. आज आपण जो 15 ऑगस्टला विद्यार्थी गुणगौरव सोहळा जो साजरा करतोय हा सोहळा आपण चालू केला होता त्यावर्षी आपण गावचे विद्यार्थी जे होते आणि मुंबईचे विद्यार्थी असं दोन वेगवेगळ्या ठिकाणी आपण हा सोहळा साजरा केला होता. पण यावेळेला आपण सभेमध्ये ठरवलं आणि गावी कसं आहे गणपतीच्या वेळेला सगळे सभासद हजर नसतात त्यामुळे दोन्ही विद्यार्थ्यांचा गावचे विद्यार्थी आणि मुंबईचे विद्यार्थी यांचा सगळा सोहळा जो इथेच आपण संपन्न करणार आहोत. तर जी गावचे विद्यार्थ्यांची जी नावं आहेत तर त्यांचे जे कोण रिलेटिव्ह आले असतील तर त्यांनी तो येऊन इथे सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र घेऊन द्यायचं आहे आणि तो त्या विद्यार्थ्याला घरी द्यायचा आहे. जर तसं कोण नसेल त्यांचं तर मंडळाचे काही जे जबाबदार व्यक्ती आहेत ते त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवतील. पण शक्यतो जर कोणाचे रिलेटिव्ह इथे असतील तर त्यांनी येऊन तो सन्मानचिन्ह घ्यायचं आहे. धन्यवाद. अच्छा आपल्या
अमृत महोत्सवानिमित्त आज आपण आपल्या वाडीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत. वास्तविक पाहता हे जे विद्यार्थी आहेत गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे आपण म्हणायला हरकत नाही की 10 वर्षापासून जे परिश्रम केलेले असतात आणि 10 वर्षानंतर त्यांचं जेव्हा करिअर चालू होतं 10वी 12वी 15वी समजलं ना, या वर्षामध्ये त्यांनी जे काय अनुभव घेतलेले आहेत आणि जे काय त्यांनी प्रयत्न केलेले आहेत त्या प्रयत्नांचं कुठेतरी या ठिकाणी त्यांना सन्मान व्हावा, त्यांचं चांगल्या प्रकारे त्यांना पुढचं जे शिक्षण आहे ते चांगल्या प्रकारे त्यांना मिळावं आणि हा उद्देश ठेवून समजलं त्यांनी चांगल्या प्रकारे प्रगती करावी, आपल्या गावचं नाव आपल्याला याचं वाडीचं नाव कुठेतरी रोशन करावं, चांगल्या प्रकारे नावारूपाला आणावं, या उद्देशाने आपण आजचा विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळावं, आपलं पुढील जे आयुष्य आहे शिक्षणाशिवाय प्रगती नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे, जो माणूस शिकेल जो माणूस टिकेल म्हणलं ही बाबासाहेबांची जी शिकवण आहे. आपल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ती आत्मसात केली पाहिजे आणि एवढ्या वर्षापासून आपल्या विद्यार्थ्यांचं किंवा आपल्या मुलांचं कुठेतरी गौरव होत नव्हता, परंतु नवीन मंडळी आली प्रस्ताव आला मंडळासमोर आणि मला वाटतं 1-2 वर्षापासून आपण हा जो गुणगौरव कार्यक्रम आहे आपण साजरा करायला लागलो, परंतु हे साजरा करत असताना मध्येच आपलं 2 वर्ष करोनाचे गेले आणि त्या करोनाच्या कालावधीमध्ये आपला गुणगौरव दोन वर्ष आपला कार्यक्रम झाला नाही, तरी त्या 2 वर्षामध्ये जी काही गोष्टी पार झालेल्या आहेत त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी आज सन्मानित करणार आहोत. त्यांना त्यांनी जे मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचा या ठिकाणी चीज व्हावं, पुढे त्यांचं आयुष्य भरभराटीचं आणि चांगल्या प्रकारे यशस्वी व्हावं शिक्षणामध्ये अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्या या कार्यक्रमाला आपण आता सुरुवात करीत आहोत. प्रथम मी 10वी 5 झालेल्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी नावं घेतो, नंतर 12वीचं घेतो आणि माझे ग्रॅज्युएशन झालेले आहेत 15वी झालेल्या अशा विद्यार्थ्यांची मी या ठिकाणी नावं घेईन. त्यामुळे
जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यांना आपण या ठिकाणी निमंत्रित करूया. सायली जीवराज मिसाळ आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्री विजय मते साहेब यांच्या हस्ते आपण त्यांना त्यांचा सत्कार करीत आहोत. जोरदार टाळ्यांनी कार्यक्रम सहकार्य केलं त्याबद्दल सन्याचे धन्यवाद. आणि सर्वांनी असं मुलांना म्हणजे पाल्याला घेऊन हजर राहावं सर्वांनी पालकांनी म्हणजे सत्कार करायला अजून मजा येईल. म्हणजे पुढे पाल्याने असं पुढे जाण्याचा मार्ग धरावा असं एवढं. सर्व पुरुष मंडळाने महिला मंडळाच्या अध्यक्षांनी आपले दोन शब्द व्यक्त केलेले आहेत आणि सगळ्यांना 11:30 वाजलेले आहेत. खूप लेट झालेलं आहे, सगळ्यांना लांब जायचं आहे. त्यामुळे आमचे खजिनदारांनी सांगितलं आहे की आता ते कार्यक्रम आपला संपलेला आहे म्हणून. नाश्त्याला वेफर्स समोसा आणि चॉकलेट आहेत हे बघा. तर आपली व्हिडिओ एंड करायची झाली होती तर रात्रीचे 10:30 झालेत. आलो आणि पर्यंत फ्रेश झालो आंघोळ वगैरे करून. आणि रिद्धी बघा कॅडबरी खाते म्हणजे रिद्धी आवडली का तुला कॅडबरी? तर आपली व्हिडिओ आपण आता एंड करतो आहे. तर नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, आम्ही आमची काळजी घेतो. बाय बाय.